इथे आगमन झालेले आहे तरी भारतीय जनता पार्टी लांजाच्या वतीने आम्ही साहेबांचं शाब्दिक स्वागत करीत आहोत. काही दिवसापूर्वी साहेबांनी जो निर्णय जाहीर केला होता त्यानंतर प्रथमच साहेब कोकणामध्ये दाखल झाल्यानंतर लांजा तालुक्यामध्ये प्रथमच साहेबांचं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहेत. साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिलेत मुंबईवरून. तरी भारतीय जनता पार्टी लांजा तालुक्याच्या वतीने आम्ही साहेबांचं स्वागत करीत आहोत. लांजाचे तालुका अध्यक्ष माननीय चंद्रकांत मांडवकर साहेब आणि सरचिटणीस माननीय विराजी हरमळे शैलजी खामकर यांनी साहेबांचं शाल श्रीफळ भेट वस्तू देऊन स्वागत करायचं आहे. तयार हो वतीने. तसेच सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्र सावंत साहेब यांचेही स्वागत. तसेच लांजा तालुक्याच्या वतीने साहेबांना साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. तालुक्याच्या वतीने माननीय जिल्हाध्यक्ष राजाजी सावंत साहेब यांचंही स्वागत. माननीय तालुका अध्यक्ष राजाजी सावंत साहेब यांचं स्वागत लांजा तालुक्याच्या वतीने सरचिटणीस करीत आहेत. महाराष्ट्राचं युवकांचं पुरस्थान माननीय आदरणीय निलजी राणे साहेब, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माननीय इकबालजी गिरकर माननीय निलजी राणे साहेबांचं स्वागत करीत आहेत. राधापूर विधानसभा निवडणूक सहप्रमुख माननीय उल्काताई विश्वासराव, खास मुंबईवरून उपस्थित असलेले हर्षेगावचे आमचे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नार्वेकर साहेब मंदारजी हे साहेबांचं स्वागत करीत आहे. महिला तालुका अध्यक्ष परिणीती सावंत माननीय साहेबांचं स्वागत करीत आहेत. साहेबांनी स्वीकार केलेला आहे. सतीजी नलावडे साहेब यांनी वरती उपस्थित राहायचंय. निलंजी राणे आगा बडो, निलंजी राणे आगा बडो, आपल्याला मार्गदर्शन आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज माजी खासदार नाही आता विद्यमान आमदार ते मंत्री असे आमचे नेते आदरणीय निलजी राणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि साहेबांच्या 2024 साठी सर्व युवा कार्यकर्ते साहेबांच्या साठी तयार आहेत. साहेबांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रिपदाची शपथ घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्री घ्यावं असं आम्ही लांजा
तालुक्याच्या वतीने साहेबांना एक आशीर्वाद देत आहोत आणि साहेबांनी तो स्वीकार करावा। आता साहेब आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतील। व्यासपीठावर उपस्थित 2 मिनिटं आपण करणारच नाही काय। उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, आज मुन्ना खामकरचा जोश बघून आपल्यालाही उन्हात जोश आला असेल। अनेक दिवसानंतर लांजामध्ये येण्याचा योग आला आणि आलो असताना आपल्या सगळ्यांची भेट झाली, त्याबद्दल एक मनाला समाधान आहे, आनंद आहे। मागच्या काही दिवसांपासून जे काही चाललंय ते आता कुठेतरी पक्ष हिताच्या दिशेने जावं आणि ते तुम्हाला सांगावं म्हणून त्या निमित्ताने मी आज रत्नागिरीत आलेलो आहे। इथून पुढे रत्नागिरीच्या कार्यालयात जाणार आहे भारतीय जनता पक्षाच्या। काही दिवसांपासून तुम्ही जे प्रेम दिलं, कुटुंब म्हणून सोबत राहिलात, निलेश राणे हरला जिंकला त्या गोष्टीशी लांजावाशांना कधीच काही देणं घेणं नाही, आम्हाला निलेश राणे पाहिजे। हे जे प्रेम तुम्ही इतक्या वर्षापासून दिलं, इथे कार्यकर्ते सहकारी मी म्हणत नाही, मी कुटुंबच म्हणतो, जे सावलीसारखे राहिले, कधी पैशाच्या मागे पळाले नाही, कधी पदाच्या मागे गेले नाही, माझ्याकडून काय असं मिळालं मलाही सांगता येणार नाही। आणि म्हणून मी नेहमी माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी मनोगतात म्हणतो की मी देवळात देव शोधत नाही, मी माणसंच शोधतो आणि त्याच्यामुळे अनेक देवासारखी माणसं मला मिळाली। आणि अनेक वेळेला कुठलाही डिसिजन घेतला, कुठलाही निर्णय घेतला, माझं हे कुटुंब नेहमी माझ्या बरोबर राहिलं, मी आयुष्यभर तुमच्या ऋणातच राहीन एवढंच सांगण्यासाठी आज इथे मी तुमच्या समोर आलो। हे बोलत असताना जेव्हा सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट झाली, आपल्याला आता पक्ष वाढीसाठी जे करणं गरजेचं आहे ते आपण सगळ्यांनी कामाला लागावं। येणाऱ्या वर्षभरामध्ये विधानसभेची निवडणूक लागेल, 6 महिन्यानंतर लोकसभेची निवडणूक लागेल आणि आपल्याला रत्नागिरीमध्ये आपल्याला सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे। तुम्ही काळजी करू नका, निलेश राणे ह्या जन्मात काय कुठल्याच जन्मात रत्नागिरी सोडून जाऊ शकत नाही। कुठेही असलो तरी अधिकार हा आपल्या रत्नागिरीवाल्यांचा आहे, तुमचा आहे, कारण का निलेश राणेला खरी ओळख जी महाराष्ट्राला दिली ती रत्नागिरी जिल्ह्याने दिली, हे मी कधीच विसरणार नाही। म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे, कामाला लागलं पाहिजे। फक्त प्रेम हे समोरासमोर न दाखवता गावामध्ये, शहरात वॉर्डमध्ये आपण बूथ बांधून पक्षाला मोठं केलं पाहिजे। कार्यकर्ते जसे जास्त वाढतील, कार्यकर्त्यांची कामं कशी होतील त्याच्यासाठी नेते मंडळानं काय सांगायचं, मी सातत्याने सांगत आलो, साहेब ही लढाई काय मला काय मंत्रीपद मिळावं, मुन्ना जसं म्हणतो तसं काही नाही हो, मला शाळेत सोडायला लाल दिवा होता, माझ्या आडनावाला जे राणे आहे ना तेच सर्वात मोठं पद आहे, मला तसं काय दुसरी कसलीच मागणी केलेली नाही। पण कार्यकर्त्याला न्याय मिळावा, कार्यकर्ता दिवस रात्र गावात जातो, त्याच्या हातात कागद येतो, त्या कागदाचं झालं काय हे गावातले आणि वॉर्डची लोक विचारतात, त्यांना जर न्याय मिळाला नाही तर लोकसभेला 15 लाख हे मतदार आहेत, उमेदवार लोकसभेचा किंवा विधानसभेचा घराघरात जाऊ शकत नाही, विधानसभेला 3 लाख मतं असतात सरासरी, लोकसभेला मागच्या वेळेस मी जेव्हा होतो तेव्हा 12.5 लाख मतं होती, आता वाढली असती। जेव्हा कार्यकर्ता जिवंत राहील तरच पक्ष मोठा होईल आणि तो मोठा करण्यासाठी कार्यकर्त्यालाच बळ दिला पाहिजे, ह्याच्यासाठी हे सगळं जे काय चाललंय पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण आपल्याला ताकद मिळेल, आपल्याला ताकद मिळावी
ह्याच्यासाठी निलेशराने संघर्ष करेल, इतर संघर्ष करायची गरजच पडणार नाही. उद्या सगळं केंद्र सरकार पासून राज्य सरकारापर्यंत सत्ता आपलीच येणार आहे. आपणच सत्तेमध्ये राहणार आहोत, पण सत्तेमध्ये आपला कार्यकर्ता कुठे आहे त्याची कामं होत आहेत की नाही, त्याला पक्ष म्हणून न्याय मिळतोय का नाही, या सगळ्या बाबींसाठी जर कोण तुम्हाला माणूस आठवायचा असेल तर निलेश राणे म्हणून आठवा. त्याच्यासाठी मी आपल्याला अनेक गोष्टी ज्या काही आज काय सगळ्या सांगण्यासारख्या नाही, पण पक्षाला मोठा करा. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला यश मिळेल अशा अनुषंगाने कामं करा. आणि कुठली अडचण आली, कोणी आडवं आलं, तर निलेश राणे आहेच, कधीच विसरू नका. आपल्याला इतर कोण काय फोन करतं मला माहित नाही, काय विषू. हा शेखरने आज गॉगल नवीन घातलाय. अरे तू नगरसेवक, घरात नगरसेवक आहे, तू टापटीपच राहिला पाहिजे, घाबरू नकोस. म्हणून आपण सगळे उन्हातान्हात तिथे उभे आहात. माझं स्वागत हातिवले पासून आमच्या या सगळ्या राजापूरच्या माझ्या सहकाऱ्यांनी केलं. लांजामध्ये नेहमी, लांजा हे माझ्या मनातलं शहर आहे, कधी लांजात आलं तर एवढं भरभरून प्रेम करून देता, एवढं भरभरून प्रेम देता की माझ्याकडे शब्द नसतात तुमचे आभार मानण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी नेहमी तुमच्या ऋणातच राहील, माझ्याकडून जेवढं काय करता येईल पक्ष हिताचं तुमच्या हिताचं तेवढंच करत राहील. एवढंच सांगतो, रत्नागिरीला अजून लोक थांबलेली आहेत, तिथून कार्यालयात जायचं आहे, तिथून गुहागरला जायचं आहे. एवढंच सांगण्यासाठी आपण एवढं प्रेम दिलं, मी तुम्हाला न भेटता इथे पुढे जाऊ शकत नव्हतो म्हणून आपल्याला भेटण्यासाठी थांबलो. आपण मोठ्या संख्येने इथे थांबलात, माझं स्वागत केलं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं. परत एकदा मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.